सोलापूरच्या प्रांताधिकाऱ्यांवर निलंबन कारवाई करण्यात आली आहे. प्रांताधिकारी दीपक शिंदे यांची तडकाफडकी यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली आहे. भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारीवरून दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटचे प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना राज्य शासनाने गुरुवारी तडकाफडकी निलंबित केल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. महसूल आणि वन विभागाचे उपसचिव डॉक्टर माधव मोरे यांनी निलंबनाचा आदेश काढला असून हा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झालाय. सोलापूरच्या प्रांताधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रांताधिकारी दीपक शिंदे यांची तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारीवरून दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटचे प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना राज्य शासनाने गुरुवारी तडकाफडकी निलंबित केल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. महसूल आणि वन विभागाचे उपसचिव डॉक्टर माधव मोरे यांनी निलंबनाचा आदेश काढला असून हा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झालाय. आपले सोलापूरचे प्रतिनिधी वसीम अतार आपल्या सोबत जोडलेले आहेत. वसीम, काय अधिक माहिती द्याल? निलमजी, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्याचे प्रांताधिकारी दीपक शिंदे यांची तडकाफडकी निलंबन करण्यात आलेलं आहे. आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे. प्रशासनाकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने महसूल व वन विभागाचे उपसचिव डॉक्टर माधव मोळे यांनी निलंबनाचा आदेश काढला असून हा आदेश विभागीय आयुक्त सौरभराव यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेला आहे. त्यांच्यावरती ही निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईच्या अंती त्यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्या आरोपावर चौकशी करून त्याच्यानंतर मग त्यांच्यावरती निलंबन मागे घ्यायचं किंवा न घ्यायचं हा पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. धन्यवाद वसीम तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. सोलापूरच्या प्रांताधिकाऱ्यावर निलंबन कारवाई करण्यात आली आहे. भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.